नमस्कार, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरण या अंतर्गत नाम व नामाचे प्रकार हा भाग अभ्यासणार आहोत. नाम व नामाचे प्रकार या अंतर्गत आपण सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम या नाम आणि नाम प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाहायला गेलं तर वरवर पाहता हा प्रकार अतिशय सोपा दिसतो किंवा नाम व नामाच्या प्रकारांचा अभ्यास अतिशय सोपा वाटतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला यातील बारकावे समजावून घेणं किंवा नाम व नामांचे प्रकार अत्यंत बारकाईनं समजावून घेणं आपल्याला भाग पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे व्हिडिओ अगदी पूर्णपणे पाहत राहा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हे व्हिडिओ पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करा. तर चला आपण वळूया आता मुख्य अभ्यासाकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, नाम व त्याचे प्रकार हा आपण घटक अभ्यासत आहोत. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आपल्याला काही बारकावे समजावून घ्यायचे. तर या ठिकाणी प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या हा शब्द सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्यक्षात जी आहे तीही आणि कल्पनेने जाणलेली किंवा ज्याची कल्पना केलेली आहे तीही अशा वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. नुसतंच वस्तूंना नाही तर त्यांच्या गुणधर्मांना देखील दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. आता आपण साधारणपणे टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्य, देव, स्वर्ग, पुस्तक ही आपल्याला या ठिकाणी नामे दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नामांचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये आहे पहा, पहिला आहे सामान्य नाम. एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे ज्या वस्तूंचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. पहा या ठिकाणी एकाच जातीच्या पदार्थातील हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. सामान्य नाव कुणाला दिलं जातं, सामान्य नाम कशाला म्हणतात, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य. आता या ठिकाणी पहा, मुलगा हे सामान्य नाम आहे. याच्यामध्ये निश्चित पैकी आपल्याला कोणता मुलगा आहे, अभय आहे का शुभम आहे याचा निश्चित पैकी बोध होत नाही. मुलगी बोध होत नाही. मुलगी नेमकी कोणती आहे, स्नेहा आहे का सायली आहे याचा बोध होत नाही. तर अशा प्रकारे जे सामान्यत समान गुणधर्मामुळे तर समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सैन्य दिलं या ठिकाणी पहा, तर सैन्याचा म्हणजे नेमकं त्याची बटालियन कोणती आहे, त्याची प्लाटून कोणती आहे, त्या तेथील सैनिकाचं नाव कोणतं आहे याचा विशेष असा बोध या ठिकाणी होत नाही. आता कापड कोणतं आहे, खादीचं आहे का टेरिकॉट आहे याचा देखील येथे बोध होत नाही. आता आपण म्हटलं पाणी, आता पाणी सुद्धा आपण पाणी जरी सर्वसामान्य नाम असलं किंवा सामान्य नाम असलं तरी पाण्याचे सुद्धा आपण वेगवेगळे भाग पाडू शकतो. दूध केशरयुक्त आहे का दूध साधं आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चित पैकी माहीत नाही. आणि अशा प्रकारे समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील वस्तूंना जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम हे जातीवाचक असते. काही विशिष्ट नामांचेच अनेक वचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समूहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते. आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या की सामान्य नाम हे जातीवाचकच असते, त्याच्यातून स्पेसिफिक असा बोध होत नाही. समजा जर आपण पर्वत म्हटलं मग हिमालय आहे की सह्याद्री किंवा तो सातपुडा आहे का विंध्य याचा त्या ठिकाणी बोध होत नाही. त्याचप्रमाणे पर्वताचं पर्वते होत नाही. म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण दिलं पहा मी, सामान्य नाम हे जातीवाचकच असतं. काही विशिष्ट नामांचेच अनेक वचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समूहवाचन वाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते. त्यानंतर विशेष नामाकडे आपण वळूया. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा इकडे लक्षात घ्या की ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,
वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. आता पहा, मगाशी आपण सामान्य नामामध्ये पाहिलं की मुलगे किंवा मुले असं दिलेलं होतं, त्याच्यामध्ये राम आहे की श्याम आहे याचा बोध होत नव्हता, परंतु या ठिकाणी विशेषत्वाने जो काही बोध होतोय, राम मुलाच्या जातीतील आहे, परंतु या ठिकाणी राम हा विशिष्ट किंवा विशेष आहे, तर रामचा या ठिकाणी विशेष उल्लेख केलेला आहे, तर याला आपण विशेष नाम म्हणायचं. आता सामान्य नामामध्ये आपण पाहिलं होतं, सामान्य नाममध्ये आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी मुली किंवा मुलगी अशा प्रकारचा शब्द आलेला होता, तर या ठिकाणी आशा हा शब्द आलेला आहे. मुलगी जरी असली तरी ती नेमकी कोणती आहे, तर ती आशा आहे. त्याचप्रमाणे या मगाशी आपण पाहिलं की पर्वत, मग तो हिमालय असेल, विंध्य असेल किंवा सातपुडा असेल, याचा आपल्याला सामान्य नामावरून बोध होत नव्हता. पर्वत हे सामान्य नाम आहे, परंतु पर्वतांमधील हिमालय हे या ठिकाणी विशेष नाम आहे. नदीचा जर विचार केला तर नदी सामान्य नाम आहे, परंतु या ठिकाणी नद्यांमधून कोणती नदी, तर गंगा हे या ठिकाणी आपल्याला विशेष नाम दिसून येतं. आता भारत हा देश आहे, जर या ठिकाणी देश दिला असतं तर ते सामान्य नाम झालं असतं. या ठिकाणी भारत दिलाय स्पेसिफिक, या ठिकाणी बोध होतोय जिल्हे किंवा जिल्हा हे सामान्य नाम आहे. तर इथे धुळे दिलेला आहे, तर जिल्ह्यांमधून कोणता जिल्हा, तर धुळे. अशा प्रकारे या ठिकाणी विशेष बोध झालेला आपल्याला दिसून येतो. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, आणि आल्यास त्याला सामान्य नाम समजावे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, आल्यास त्याला सामान्य नाम समजावे. या ठिकाणी आपल्याला काही बारकावे ध्यानात घ्यावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या गावात बरेच नारद आहेत. आता नारद हा एक, समजा नारद जर नुसतं घेतलं, नारद मुनी, तर ते विशेष नाम आहे. परंतु नारद या ठिकाणी त्याचा या ठिकाणी भावाचा उल्लेख केलेला आहे, किंवा या ठिकाणी नारद म्हणजे चुगलीखोर व्यक्ती किंवा लावालाव्या करणारा व्यक्ती, अशा प्रकारे या वाक्यामध्ये त्याचा बोध होतो. या गावात बरेच नारद आहेत, म्हणून या ठिकाणी नारद हे जरी विशेष नाम आलेलं असलं तरी या ठिकाणी त्याचा आपल्या म्हणजे विशेष नाम आपल्याला विशेष नाम म्हणून घेता येणार नाही, तर या ठिकाणी ते सामान्य नाम म्हणून आपल्याला घ्यावं लागतं. कारण या गावात बरेच नारद आहेत, नारद म्हणजे चुगलीखोर व्यक्ती, आणि त्या चुगलीखोर व्यक्तीचा या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने बोध होत नाही, म्हणून या ठिकाणी अनेक वचने आलेलं नारद हे विशेष नाम सामान्य नाम म्हणून वापरावं लागतं. त्यानंतर आहे नामाचा प्रकार भाववाचक नाम. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद हे यामधून आपल्याला या वरील गोष्टींचा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतोय, म्हणून हे जी काही नामे आहेत ही भाववाचक नामे आहेत. धैर्यशील व्यक्ती आहे, त्याची कीर्ती चांगली आहे, तो चांगुलपणा हे सुद्धा, त्याचप्रमाणे वात्सल्य म्हणजे प्रेम, त्याचप्रमाणे गुलामगिरी, आनंद यातून आपल्याला भाव व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणून ही भाववाचक नामे आहेत. त्याचप्रमाणे पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात. आता या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे, पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया, पुन्हा लक्षात घ्या, स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. त्याचप्रमाणे वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण ही अवस्था दाखविणारी माणसाच्या वयोगटातील किंवा वयाप्रमाणे त्याच्या अवस्था दाखविणारी या ठिकाणी नामे आहेत. ही भाववाचक नामे ठरतात. त्या व्यक्तीची किंवा वयाची स्थिती या ठिकाणी दाखवलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ह्या या ठिकाणी क्रिया आहेत. वार्धक्य, बाल, तारुण्य, मरण ह्या स्थिती आहेत आयुष्यातील. तर अशा प्रकारे पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा कार्य क्रिया दाखविणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे
पदार्थाची स्थिती दाखवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे नामाचे कार्य करणारे इतर शब्द, नाम सर्वनाम विशेषण ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात, तीच गोष्ट येथे लक्षात ठेवायस हवी. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेलेली आहेत. पुन्हा एकदा आपण पाहूया, नाम सर्वनाम विशेषण ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात, तीच गोष्ट येथे लक्षात ठेवायला हवी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थोडं प्रिव्हियसली पाहिलं, याच्या अगोदर पाहिलं आपण की या गावात बरेच नारद आहेत. तर या ठिकाणी नारद हे जरी विशेष नाम असलं तरी त्या ठिकाणी नारद किंवा नारद ही व्यक्ती त्या ठिकाणी व्यक्तिशः न घेता त्या ठिकाणी तिचा भाव घेतलेला होता. त्या ठिकाणी नारद म्हणजे चुगलीखोर व्यक्ती, लावालाव्या करणाऱ्या व्यक्ती, भांडण लावणारी व्यक्ती अशा स्वरूपाची गोष्ट त्या ठिकाणी आलेली होती. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत. अशाच पद्धतीचे पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम देखील आहेत, ते खालील प्रमाणे आपण पाहूया. नियम पहिला आहे, पहा केव्हा केव्हा सामान्य नाम हे विशेष नामांचे कार्य करतात. आत्ताच मी नगर हून आलो, त्याचप्रमाणे शेजारची तारा यंदा बीए झाली. पुन्हा एकदा लक्षात घ्या, केव्हा केव्हा सामान्य नाम हे विशेष नामांचे कार्य करतात. आता नगर म्हणजे गाव, तर नगर म्हणजे या ठिकाणी विशिष्ट नगरचा बोध होत नाही, नगर म्हणजे गाव. त्यानंतर तारा हा या ठिकाणी तारा एक नक्षत्र आहे, पहा हे मूळतः सामान्य नाम असलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु या वाक्यामध्ये ते विशेष नामाचं कार्य करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आत्ताच मी नगरहून आलो, शेजारची तारा यंदा बीए झाली. वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर म्हणजे कोणतेही शहर, तारा हे एक नक्षत्र आहे, मूळची ही सामान्य नामे आहेत परंतु येथे ती विशेष नामे म्हणून वापरली गेलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मागे पाहूया, नाम सर्वनाम विशेषण ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात ती त्या त्या वाक्यातील त्यांच्या कार्यावरून दिली जातात हे या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक दिसून येतं की सामान्य नाम नगर म्हणजे कोणतंही शहर, या ठिकाणी तारा म्हणजे एक नक्षत्र, या ठिकाणी ही सामान्य नामे मूळची सामान्य नामे विशेष नामे म्हणून वापरली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे केव्हा केव्हा विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. आता कुंभकर्ण हे जरी विशेष नाम असलं तरी कुंभकर्णच दिसतो, म्हणजे कुंभकर्णाची जी काही गुणधर्म आहे, तर कुंभकर्णाचा गुणधर्म होता की जास्तीत जास्त झोप घेणे, म्हणजे तो हा मुलगा कदाचित जास्त झोपत असावा, कदाचित म्हणण्यापेक्षा झोपत असावा, म्हणून तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. म्हणजे या ठिकाणी कुंभकर्णाचा जो काही गुणधर्म भाव आहे तो या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे या ठिकाणी त्याचा झोपेचा संबंध आहे. म्हणजे विशेष नामाने या ठिकाणी सामान्य नामाचं कार्य केलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी सामान्य नामाचं कार्य कसं केलं, या ठिकाणी विशेष नाम आलं, तरी विशेष नाम या ठिकाणी हे कुंभकर्ण जरी विशेष नाम असलं तरी हे त्या ठिकाणी त्याची जी काही कीर्ती आहे पहा झोपण्याची, ती या ठिकाणी दाखवत आहे, झोपाळूपणा दाखवत आहे, आणि कोणता मुलगा हे या ठिकाणी दाखवलेलं नाही. वडील हे सामान्य नाम आहे, या ठिकाणी विशेषतः कोणत्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. जमदग्नी हे विशेष नाम असलं तरी जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट स्वरूपाची व्यक्ती, माणूस असा या ठिकाणी उल्लेख होतो. म्हणजे विशेष नामाने या ठिकाणी सामान्य नामाचं कार्य केलेलं आहे. तो आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नको किंवा नको तर भीम हवेत. आता सुदाम म्हणजे कृश प्रवृत्तीचा व्यक्ती असं एक अभिप्रेत असतं, आणि भीम म्हणजे धडधाकट पुष्ट असणारा व्यक्ती. तर या ठिकाणी सुदाम आणि भीम हे जरी विशेष नाम असली तरी या ठिकाणी या विशेष नामांनी सामान्य नामाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. वरील वाक्यात कुंभकर्ण, जमदग्नी, सुदाम, भीम ही मूळची विशेष नामे आहेत, पण येथे कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू, जमदग्नी म्हणजे अतिशय रागीट मनुष्य किंवा माणूस, सुदाम म्हणजे अशक्त मुलगा व भीम म्हणजे सशक्त मुलगा या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मूळची विशेष नामे वरील वाक्यात सामान्य नामांची कार्य करून गेलेली आपल्याला दिसून येतात. किंवा किंवा भाववाचक नामे विशेष नामांचे कार्य करतात. आता शांती
हे भाववाचक नाम आहे, विश्वास हे भाववाचक नाम आहे, माधुरी सुद्धा भाववाचक नाम आहे, परंतु वाक्यातील अवस्थेवरून आपल्याला ते लक्षात घ्यायचंय की ते सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे. तर या ठिकाणी भाववाचक नामाने विशेष नामाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, इथे स्पेसिफिक उल्लेख आलेला आहे. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, म्हणजे या ठिकाणी विश्वास मुलगा दाखवलेला आहे, शांती मुलगी दाखवलेली आहे. माधुरी उद्या मुंबईला जाईल, म्हणजे या ठिकाणी भाववाचक नामाने विशेष नामांचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. वरील वाक्यात अधोरेखित केलेली मूळ शब्दे ही मूळची भाववाचक नामे आहेत, परंतु या ठिकाणी त्यांचा वापर विशेष नामांसारखा करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे चौथा नियम आहे, पहा, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, झाल्यास त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे, विशेष नामाचे अनेक वचन होत नाही आणि झालंच तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता आमच्या वर्गात 3 पाटील आहेत, या गावात बरेच नारद आहेत, माझ्या आईने 16 सोमवारांचे व्रत केले. विशेष नामांचे अनेक वचन होत नाही, पण वरील वाक्यात विशेष नामे अनेक वचनी वापरलेली दिसतील. या वाक्यातील विशेष नामे म्हणून वापरलेली आहेत. तर या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा पाहूया आपण, विशेष नामांचे अनेक वचन होत नाही, झाल्यास त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. तर या ठिकाणी 3 पाटील आहेत, बरेच नारद आहेत, 16 सोमवार. तर या ठिकाणी सोमवार जरी वाराचं नाव आलेलं असलं तरी तो 16 म्हणून आलेला आहे, त्या ठिकाणी तो सामान्य झालेला आहे. बरेच नारद म्हणजे स्पेसिफिकेशन सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही. पाटील हे जरी विशेष नाम असलं तरी 3 पाटील आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी विशेष नामाचे अनेक वचन होत नाही आणि या ठिकाणी अनेक वचन झालंय तर ते सामान्य नाम ठरतं. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. विशेषण केव्हा केव्हा नामाचे कार्य करतात हा 5वा नियम आहे. शहाण्याला शब्दांचा मार, श्रीमंतांना गर्व असतो, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते, जगात गरिबांना मान मिळत नाही. आता विशेष नाम शहाणा, श्रीमंत, सुंदर ही जरी विशेष नामे असली तरी या ठिकाणी विशेषण केव्हा केव्हा नामाचे कार्य करताना आपल्याला दिसून येतं किंवा विशेषणाने या ठिकाणी नामाचं कार्य केलेलं आहे. शहाणा याने नामाचं कार्य केलेलं आहे, श्रीमंत या शब्दाने सुद्धा या ठिकाणी नामाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे केव्हा केव्हा अव्यय ही नामाचे कार्य करतात. आता अव्यय ही सुद्धा नामाची कार्य करतात हे या ठिकाणी हे वाक्यांवरून दिसून येतं. आपल्या आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो, नापास झाल्यामुळे त्याची छीत हू झाली. वरील वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय ही नामाचं काम करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे 7वा नियम आहे, पहा, धातू साधिते केव्हा केव्हा नामाचे कार्य करते. ज्याला कर नाही त्याला डर कसली, गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते, ते ध्यान पाहून मला हसू आले, देणाऱ्याने देत जावे. वरील उदाहरणांवरून आपल्याला असे दिसून येते की सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे ही एकमेकांचे कार्य करताना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातु साधिते यांचा वापर सुद्धा नामासारखा होताना आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे व्हिडिओ पाहत रहा, भेटूया पुढील भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.